उत्तर प्रदेशातल्या उन्नावच्या बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. हीच बलात्कार पीडिता आता उत्तर प्रदेशातील न्यायाचा चेहरा बनणार असल्याचं ट्विट राहुल गांधींनी केलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांच्या या यादीत 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 40% महिला आणि 50% तरुण उमेदवार अशी काँग्रेसची नवी खेळी यूपीच्या राजकारणात बघायला मिळणार आहे. यात उन्नावच्या पीडितेच्या आईला देखील तिकीट देण्यात आलंय. जो महिलाएं हैं उनमें से कुछ पत्रकार हैं, एक अभिनेत्री भी है, कुछ संघर्षशील महिलाएं हैं जिन्होंने कांग्रेस पार्टी में रहते हुए सालों के लिए संघर्ष किया है. हमारी एक आज जिला अध्यक्ष भी हैं जिन्होंने बहुत अच्छा काम किया है. उसके साथ साथ ऐसी महिलाएं हैं जिन्होंने बहुत अत्याचार भी देखा है अपने जीवन में और उसके खिलाफ लड़ा है. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे